हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुमची दिवाळी कशी चालू आहे आणि हा लक्ष्मीपूजनाचा आजचा व्हिडिओ ज्याची तुम्ही खूप वाट बघत होता, तर बघा लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करायची ही तर मी तुम्हाला एक कम्युनिटी पोस्टद्वारे सांगितलं होतं, पण तरीही मी कशी मांडणी करते ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर बघा, मागे मी अशीच एक आपली जी लायटिंग असते अशी, आता जी LED लाईट्स आल्या आहेत त्या मी लावल्या आहेत. म्हणजे थोडंसं छान अजून पॉझिटिव्ह वाटतं, छान जेवढा प्रकाश असेल ना तेवढं छान वाटतं. तर लक्ष्मीपूजनाची मांडणी खूप मोठी असते, तर म्हणून मी अशा प्रकारे जो हा लाल कपडा येतो ना तो असा मोठा अंतरते, म्हणजे पूर्ण कपड्यावरती व्यवस्थित आपल्याला सगळं मांडता येतं. कारण मांडणी ही कधीही जमिनीवर नसावी आपली, खाली तुम्ही काही ना काही वस्त्र, पाट किंवा चौरंग तुम्ही नक्की घ्या. त्यानंतर बघा, ही लक्ष्मी मातेची मूर्ती, म्हणजे मूर्ती नाही आहे, हा कपड्याचा जो साचा असतो ना तो आहे. तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की मी कुठून घेतला आहे, हा कल्याण वेस्टला एक दुकान आहे, त्या काकांचा नंबरसुद्धा मी दिला होता. तर पुन्हा एकदा याच्या डिस्क्रिप्शनमध्येसुद्धा मी त्या व्हिडिओची लिंक देईन तुम्हाला. तर बघा, हा साचा असा येतो आणि त्याच्यामध्ये आतमध्ये वरती कलश असतो, ज्याच्यामध्ये आपण पाणी भरून सुपारी, पैसा, दुर्वा, फुलं वगैरे घालू शकतो. त्यानंतर जसं म्हणजे आपण नारळ ठेवतो कलशावरती, तसा नारळ ठेवायचा आणि त्याला असा मुखवटा लावायचा असतो. तर ही जी मूर्ती आहे ना, ही लक्ष्मी मातेची, ही मी खास करून मार्गशीर्षसाठी घेतलेली आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला लागतंच लक्ष्मीपूजनसाठी. तर बघा, अशा प्रकारे मी छान सजवते देवीला. आणि हे जे असे काही ना काही दागिने आहेत ना, मी हे खरं स्पेशली मी देवींसाठीच घेते. मला खूप आवडतं देवांना छान छान सजवायला. तर बघा, नारळ ना थोडासा जरा मोठा झाला आहे, त्यामुळे तो मुखवटा जरासा पुढे आला आहे. पण आता आयत्या वेळेला परत कुठे आपण घ्यायला जाणार, तर म्हणून मी तसंच ठेवलं. पण खूप सुंदर दिसते. आणि तुम्ही देवांना सजवल्यानंतर जेव्हा पूजा होते ना देवांची, तेव्हा त्यांचं रूप आणखीन 10 पटीने छान दिसतं. तर गजरा, तुम्हाला माहिती आहे नेहमीच की मोगऱ्याचा गजरा मला खूप आवडतो. गजरा जसा बाहेर काढला ना, तसं इतका सुंदर सुगंध दरवळला आणि इतकं छान पॉझिटिव्ह वाटलं की मी काय सांगू तुम्हाला. तर बघा, देवीला मी आता इथे अजून ही फक्त मी मांडणी करते आणि म्हणून मी तयारी नाही केली अजून. कारण तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मीपूजनाची जी मांडणी असते त्याच्यामध्ये दिवे वगैरे सगळं आपण लावतो, आणि माझी मोठी मांडणी आहे तर साडी घालून तेवढं जमणार नाही. सगळीकडे रांगोळी वगैरे आपण काढतो ना, ती थोडासा पण धक्का लागला ना तर पुसली जाते. आणि मला तर असं, म्हणजे पूजा म्हटल्यानंतर मला एकदम परफेक्ट असं सगळं पाहिजे, तर त्याच्यामुळे म्हटलं नको साडी मी तयारी नंतरच करेन, पहिले मी पूर्ण मांडणी करून घेईन आणि खरंच त्यानंतर पूजा करायला पण आपल्याला बरं वाटतं. तर आता बघा, एक साईडला मध्ये मी ही देवीची मूर्ती बसवली आहे, त्यानंतर एक साईडला म्हणजे देवीच्या डाव्या हाताला मी माझी कुलदेवतेचा जो फोटो आहे तो ठेवणार आहे. तुम्ही टाक किंवा मूर्ती असेल ते ठेवू शकता. आणि देवीच्या उजव्या हाताला मी कलशाची स्थापना करणार आहे, मंगल कलशाची. तर हा कलश जो आपण देवाऱ्यामध्ये कलश घेतो ना तो नसतो, हा वेगळाच दुसरा कलश स्थापन करायचा असतो. आणि याच्यावरती जो नारळ आहे तो तुम्ही नंतर विसर्जन करू शकता किंवा तुम्ही तो फोडून घरात त्यापासून काहीतरी गोडधोड बनवू शकता. तर बघा, तिथे मी तांदळाची रास ठेवली आहे आणि त्याच्यावरती कलशाची स्थापना करणार आहे. कलशामध्ये तुम्ही पैसा, सुपारी, तुम्ही दुर्वा, फुलं वगैरे, हळदी, कुंकू घालून तो तो कलश तिथे ठेवायचा आहे. त्यानंतर मी दोन्ही बाजूला समया लावल्या आहेत. आणि कुठलीही मांडणी करताना किंवा कुठलीही पूजा करताना आपण सर्वात पहिले अग्निदेवतेला प्रज्वलित करतो. तर म्हणून जरी पूजा नसणार करत, मांडणी करत असाल, तरीही तुम्हाला अग्नी प्रज्वलित केलाच पाहिजे. तर समया मी लावून घेतल्या आहेत. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे आपल्याला स्थापना करावी लागते, म्हणजे स्थान द्यावं लागतं देवांना, ते म्हणजे मी 4 इथे जोडपानं घेतलेली आहेत. तर पहिल्या पानावरती मी महालक्ष्मी देवीची स्थापना करणार आहे, दुसऱ्या पानावरती मी विष्णू भगवानांची स्थापना करणार आहे, तिसऱ्या पानावरती कुबेरांची स्थापना करणार आहे. जो कुबेरचा कॉईन मी घेतला होता दहीवडकर सराफांकडून तो मी इथे ठेवणार आहे. मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता किंवा काहीच नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता. त्यानंतर चौथ्या पानावरती मी बाप्पांची स्थापना करणार आहे. तर सर्वात पहिले बाप्पांची स्थापना करणार, नंतर बाकीचे सर्व देव त्यावर बसवणार. तर त्यावरती पानांवरती तांदळाची रास ठेवायची आहे थोडी थोडीशी. त्यानंतर या पूजेमध्ये, म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये, लक्ष्मीकारक ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे कवड्या, खास करून पिवळ्या कवड्या,
ज्या लक्ष्मीला खूप प्रिय असतात लक्ष्मी मातेला, तर त्या आपण आणायच्या. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा याची स्थापना करू शकता, काही इतर दिवशी तुम्ही मंगळवार शुक्रवारी सुद्धा स्थापना करू शकता किंवा गुरुवारी सुद्धा. तर बघा, मी इथे पहिले शंख ठेवलेला आहे, त्यानंतर जे आपलं श्रीयंत्र असतं, जे विष्णू आणि लक्ष्मी मातेचं स्थान आहे, जे आसन आहे त्यांचं, ते ठेवलं आहे. त्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवली आहे आणि त्यानंतर मी आपल्या ज्या कवड्या आहेत पिवळ्या त्या ठेवल्या आहेत. त्यानंतर या पूजेमध्ये तुम्हाला जे तुम्ही ठेवू शकता, जे आपली जशी कॅपॅसिटी असेल, जशी आपल्या स्वइच्छेने आपल्याला जेही ठेवायचं असेल, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की माता लक्ष्मी आपण एक दिलं तर 10 पटीने तुम्हाला त्या गोष्टी देते आणि जेही आहे ते सगळं तिच्याच आशीर्वादाने. त्यामुळे सगळ्या गोष्टी, 5 प्रकारचे धान्य मी ठेवलेले आहे तिथे, त्यानंतर बत्ताशा, लाया, काजू, बदाम, जे पण गोड आहे, पेढे, बर्फी, आपला दिवाळीचा फराळ, त्यानंतर पुरणपोळी खूप महत्त्वाची असते महालक्ष्मीच्या पूजेमध्ये, किंवा तुम्ही खीर ठेवू शकता, पण मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुरणपोळी नक्कीच बनवते. तर आता बघा, ही सगळी मांडणी माझी करून झाली आहे. तुपाचा एक दिवा मी तयार करून ठेवला आहे, त्यानंतर पंचामृत तयार करून ठेवलं आहे, कारण मला आज महालक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे, मूर्तीची नवीन, अन्नपूर्णा मातेची नवीन मूर्ती आहे त्याची स्थापना करायची आहे. तर आता बघा, ही सगळी मांडणी करून झाली आहे, त्यानंतर मी रांगोळी काढते, कारण जे म्हणजे जागा ना लांब पडते आपल्याला काही करण्यासाठी, त्यामुळे रांगोळी पुसली जाते. तर म्हणून आणि ही रांगोळी काढताना आहे ना, असं हे पूजा जी झाली ही तुम्हाला असं वाटतं ह्याला मला 1.5 तास लागला मांडणी करायला, कारण सगळ्या गोष्टी काही जशा आपण एकदम मनात ठरवलेल्या नसतात. जेव्हा करतो तेव्हा आपण विचार करतो की मी हे इथे ठेवू, ते तिथे ठेवू. तर त्याच्यामुळे काय झालं ना की मी माझ्या ह्याच्यामध्ये गुंग होती आणि कॅमेरा म्हणजे मोबाईल ऑफ होऊन गेला, चार्जिंग संपून गेली मोबाईलची. तर त्याच्यामुळे पुढची जी रांगोळी वगैरे जी काढली ना ती मला तुम्हाला दाखवता आली नाही, पण तरी त्याचा जो एक ग्लान्स आहे पुढचा जो आहे तयारी झाल्यानंतर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तसं सुंदर वाटतंय बघा, रांगोळी पिवळ्या कलरमुळे ना अशी छान गालीच्या अंतरल्यासारखं वाटतंय. तर बघा, अशा प्रकारे माझी ही मांडणी पूर्ण झाली. ती म्हणजे इथे मी अशी छान रांगोळी काढून घेतली. त्यानंतर लक्ष्मीपूजनाला तुम्ही शक्यतो कोरे दिवेच आणा. बघा, मी दिवे जे दाखवले होते आम्ही घरी कलर केले होते, ते दिवे मी इथे ठेवलेत आणि अशी माझी पूर्ण मांडणी झाली आहे. आणि त्यानंतर आता 7 वाजताच आपण लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. तर हा एक सुंदरचा पॉट मी ॲमेझॉनवरून मागवला आहे आणि इतका सुंदर आला आहे की मी काय सांगू, मला खूपच आवडला. असं नाही की लक्ष्मीपूजनाच, तुमच्या घरी कुठलाही कार्यक्रम असेल ना तेव्हा असं लावलं तर किती सुंदर आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतं. ह्याच्यामध्ये साईडला मी सगळे वॅक्सचे दिवे ठेवले आहेत, जेणेकरून आपण जर डायरेक्ट दिवा लावला तेलाचा तर ते काळं होऊन जातं. आणि ह्यामध्ये फुलांची अशी छान आरास करायची आहे पाण्यावरती, आणि पाण्यावर फुलं ठेवले ना 2 ते 3 दिवस खूप सुंदर छान टवटवीत राहतात. तुम्ही दुसऱ्याही म्हणजे फक्त फुलांची, जास्त फुलं नसतील तर फुलांच्या पाकळ्या टाकू शकता, खूप वेगवेगळ्या प्रकारे सजावट करू शकता. पण खूपच सुंदर वाटतं मी खरंच सांगते तुम्हाला, मी नक्की रेकमेंड करेन तुम्हाला की तुम्ही हा पॉट घ्या. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर बघा, मी सगळं मांडणी करता करताना माझी एक नजर बाहेर गेली. तुम्ही बघा किती सुंदर वाटतंय, की खरोखर म्हणजे दिवाळी माझ्या पूर्ण माळ्यावरती असं इतकं सुंदर वाटतंय की सगळीकडे दिवे म्हणजे दिवे प्रज्वलित झाले आहेत, रांगोळ्या काढल्या आहेत, खूपच छान वाटतंय. माझी रांगोळी मी तुम्हाला दाखवते. आज बघा, उंबरठ्याला लेप पण केला आहे सुंदर, आणि त्यानंतर जेवढं जमतं ना तेवढं मी लाल आणि पिवळा रंगच वापरते. मला सध्या खूपच आवडतो लाल आणि पिवळा, आणि त्याचा जो म्हणजे जी पॉझिटिव्हिटी येते ना त्याच्यापासून ती वेगळीच आहे. तर बघा, आता मी तयारी केली आहे, साडी वगैरे सर्व झालं आहे माझं, आणि त्यानंतर मी ते सर्व काही तुम्हाला दाखवलं नाही कारण खरंच माझ्याकडे तेवढा वेळच नव्हता. आणि बघा, ही महालक्ष्मी आईची म्हणजे धनलक्ष्मीची मूर्ती मी तुम्हाला दाखवली होती, तर त्याची मी आज स्थापना केली. तर पंचामृत बनवायचं आहे, त्यानंतर तुम्ही श्री सूक्तम 16 वेळा म्हणू शकता किंवा 1 वेळा म्हणू शकता, किंवा तेही येत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः, जो महालक्ष्मी मातेचा मंत्र आहे, किंवा महालक्ष्मी अष्टकम आहे ते म्हणून तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे मूर्तीला, आणि त्यानंतर जे पहिलं पान मी तिथे ठेवलं होतं ना त्यावरती मूर्तीची स्थापना केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जेही नवीन मूर्त्या किंवा नवीन काही स्थापना करायची आहे, तर हा खूपच शुभ दिवस होता. तर मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणली आहे आणि महालक्ष्मी आईची मूर्ती आणलेली आहे. तर अन्नपूर्णा देवीची सुद्धा मी स्थापना करणार आहे.
लक्ष्मी पूजनची पूजा ही सात म्हणजे 7 वाजल्यापासूनच करायची, खूप उशिरा नाही करायची, कारण 7 वाजले हे लक्ष्मीच्या येण्याचा वेळ असतो हा आपल्या घरामध्ये। तर बघा एकंदर आपण जी मांडणी केली ती किती सुंदर दिसते आहे असं मला एक गालीच्याच अंतरल्यासारखं वाटतोय पूर्ण, आणि तिथून खूप लांब पडत होतं। तुम्ही आता बघत असाल की काहीही म्हणजे पूजा करण्यासाठी खूप लांब पडत होतं म्हणून मी ही मांडणी आधी केली होती। तर बघा आता मी पूर्ण अभिषेक करून घेते मूर्तीवरती, त्यानंतर बघा मी इथे लक्ष्मी मातेची स्थापना केली आहे आणि खाली मी पान ठेवलं की तिथे मी अन्नपूर्णा आईची स्थापना केली, कारण आज स्थापना केली म्हणून त्यांना सुद्धा पूजेमध्ये मी ठेवलं आहे। नाहीतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण ठेवत नाही पूजेमध्ये, पण त्यांच्या स्थापना केली म्हणून मी इथे पूजेमध्ये ठेवलेलं आहे। आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या पानावरतीच ठेवायच्या, जरी आपण वस्त्र अंतरलं असेल तरी। त्यानंतर बघा मी बाजूला पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला आहे, तुम्ही जेवणाचा नैवेद्य ठेवायचा आहे, त्यानंतर जो फराळ आहे आपला दिवाळीचा त्याचा नैवेद्य ठेवायचा आहे। तर सगळे दिवे मी पहिले प्रज्वलित करून घेतले, आणि तुम्हाला सांगायचं राहिलं ते म्हणजे पूजा सुरू करताना आपण तीनदा, जसं सत्यनारायणच्या पूजेला कसं आपण तीनदा आचमन करतो, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, तर तसं करायचंय। ते पाणी प्यायचंय आपण आणि त्यानंतर सगळ्या देवांवरती म्हणजे आपल्या मांडणीवरती एका फुलाने पाणी घेऊन ते थोडंसं शिंपडायचंय आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे। तर बघा आता अशी आपली सर्व मांडणी पूर्ण झालेली आहे। मी सर्व देवांना सगळ्या गोष्टींवरती मी पहिले हळदी कुंकू अर्पण करते आणि त्यानंतर पूजेला म्हणजे पूजेला आता सुरुवात झालेली आहे। तर बघा हे साईडला तुम्हाला दिसत असतील दोन दिवे ज्याच्यामध्ये कमळाच्या पाकळ्या आहेत आणि मध्ये दिवे लावायचे आहेत त्याच्यामध्ये, ते पण खूप सुंदर दिसत आहेत। आणि आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपली केरसुणी, आपली झाडू, त्याची पण पूजा करायची आहे। मोठी झाडू जी असते ना ती तर नेहमीच आपण वापरतो, पण ही जी छोटी झाडू असते ना ही खरी पूजेमध्ये महत्त्वाची असते। आणि तुळशीकडे आपण पहिले तिला हळदी कुंकू लावायचं आहे, पूजा करायची आणि त्यानंतर इथल्या पूजेमध्ये तिचा समावेश करायचा आहे। झाडू आपल्या घरातलं जे कचरा असतो, जे दारिद्र असतं, जी अलक्ष्मी असते ती काढत असते, म्हणून लक्ष्मी माते म्हणून झाडूला लक्ष्मीच म्हटलं जातं आणि तिचा लक्ष्मी मातेचा या पूजेमध्ये तिचा समावेश केला जातो। तर अशी आपली पूजा पूर्ण झालेली आहे बघा तुम्ही। आणि आता मी सगळीकडे तांदूळ अर्पण करते देवीला, त्यानंतर धूप दीप जे आपण सगळं करतो ते करते, त्यानंतर मग आता लक्ष्मी मातेची आरती घेणार आहे।
स्वामी समर्थ श्री स्वामी ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ईश्वराय नमः। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं विद्येश्वराय नमः। ओम वैश्रवणाय स्वाहा। ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं विद्येश्वराय नमः। ओम वैश्रवणाय स्वाहा। श्री ह्रीं क्लीं नमो भगवती अन्नपूर्णे ममाभिलषि तमन्न देहि देहि स्वाहा दर्शन सिद्धि भवती। श्रीं ह्रीं क्लीं नमो भगवती अन्नपूर्णे ममाभिलषि तमन्न देहि देहि स्वाहा दर्शन सिद्धि भवती। सुखं रूप देहि जय देहि यशो देहि द्विषो जी सर्वबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यं मम स्मद्व्याधिविनाशनं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्मे सर्वबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी शिवापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितासदायकं तर पूजेनंतर दरवर्षी जसं आम्ही माझ्या इथे मंदिर आहे तिसाई मातेचं जरीमरी मातेचं ते तिथे सुद्धा जाऊन दर्शन घेतो आणि तिथे दीप प्रज्वलन म्हणजे दिवे लावतो। खूप सारे खूप जण तिथे दर्शनाला येतात। तर दिवाळी हा सण फक्त एकटा साजरा करण्याचा सण नाही आहे तर तो सगळ्यांसोबत साजरा करायचा सण आहे। तर जेव्हा तुम्ही दिवाळीला छान बाहेर जाता लोकांना भेटता बाहेरचं वातावरण एकंदर खूपच छान पवित्र आणि असं पॉझिटिव्ह झालेलं असतं। तर बघा इथे किती सुंदर दीप म्हणजे दीपस्तंभ आहे हा किती छान लावले सजवलेलं आहे आणि देवींना सुद्धा खूप छान सजवलं होतं। तर म्हटलं चला आपल्यासोबत तुम्हाला सुद्धा देवींचं दर्शन होऊन जाईल। तर दिवाळीमध्ये मी कधीच फटाके लावत नाही निष्ठाला देते पण मी कधीच लावत नाही कारण फटाक्यांचं खूप प्रदूषण होतं खूप आवाज होतो आणि त्याच्यामुळे मी खरंच सांगते की पक्ष्यांना खूप त्रास होतो तर आपल्यामुळे मुक्या जनावरांना का त्रास व्हावा म्हणून मी फटाके काहीच फोडत नाही आणि खरंच किती सगळीकडे धूर आणि धूरच झालेला असतो। तर असो त्यामध्ये पण एक वेगळीच मजा असते सगळ्यांची पण आपल्याला जे वाटतं ते आपण करावं सगळ्यांना त्यावरती काहीच आपण जबरदस्ती नाही करू शकत कुठल्या गोष्टीची। तर बघा किती छान देवींना सजवलंय खूपच सुंदर वाटत होतं खूपच छान प्रसन्न वाटत होतं। तर पूजा आपण बऱ्याचशा पद्धतीने करू शकतो म्हणजे प्रत्येकाची मांडणी करण्याची प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते पण मी नेहमी एकच गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्ही पूजा किती मोठी मांडता याला महत्त्व नाही आहे। तुम्ही किती मनापासून करता किती भक्तिभावाने श्रद्धेने करता त्याला जास्त महत्त्व असतं आणि तेच देवापर्यंत पोचतं। तर म्हणून आपल्या नेहमी मनामध्ये एक चांगला भाव दुसऱ्याबद्दलचा सुद्धा चांगला भाव असणं तेवढंच महत्त्वाचं असतं। तर बघा इथे शेजारीचे राम मंदिरसुद्धा आहे तर तिथे सुद्धा सर्व दिवे लावतात छान खूप मस्त असं मंदिर सगळं पूर्ण दिव्यांनी उजळून निघतं पूर्ण छान खूपच छान वाटतं। तर आजची जी मी तुम्हाला पूजा दाखवली त्यामध्ये जे पण चुकलं असेल ते माझं असेल आणि जे पण बरोबर असेल तर ते स्वामींचं असेल। सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा शुभेच्छा हॅपी दिवाळी मराठी पण हॅपी दिवाळी ज्योतिया दुनिया
आहे आमची लक्ष्मी पूजनची पूजा आणि तुम्हाला मी दाखवली की पूजा कशी केली वगैरे, तर हे पण आहेत, पूजा झालेली आहे मस्त. बघा यांनी पण छान कुर्ता घातलाय. तर कसं वाटलं तुम्हाला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.